स्वर्गीय अंजली वैद्य स्मृती अग्निशिखा या हस्तलिखिताचं प्रकाशन करण्यासाठी डॉक्टर मनीषजी मुंधडा आणि धीर मॅडमना मी विनंती करते. भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कुसुमताई भुसारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयावर आंतर महाविद्यालय निबंध स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षीचा विषय होता पर्यावरण संवर्धन आणि विकास. नेहमीप्रमाणे स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. आमच्या तज्ज्ञ परीक्षकांनी 3 सर्वोत्कृष्ट निबंधांची निवड केली आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मनीष मुंधडा यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना रोख बक्षीस प्रदान करावं. प्रथम पुरस्कार आहे खुशी सुनील बेटवा, द्वितीय पायल अनिल जगनाळे आणि तृतीय आहे आयुष भिसीकर. खुशी सुनील बेटवा प्रथम. द्वितीय पायल अनिल जगनाळे. पायलचं पारितोषिक आयुष भिसीकर घेतोय. तृतीय पण आयुषलाच मिळालेलं आहे. अग्निशिखा या हस्तलिखिताचं आता आपण प्रकाशन केलं. त्यातले सुंदर असे चित्र आमच्या आशाताई नागवशी मॅडम यांनी काढले. एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मंडळी, 27 फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत असतो. मराठीचं संवर्धन करा, कंपल्शन करा अशा बातम्या ऐकतो, वाचतो आणि काही काही करतो पण. पण मराठीवर खऱ्या अर्थानं प्रेम करणारी आमची तरल मनाची माधवी भट देशपांडे हिला आताच PhD मिळाली आहे मराठीमध्ये. सुप्रसिद्ध कवयित्री अरुणाताई ढेरे यांच्या कवितांवर तिने अभ्यास केला आणि PhD अभ्यास करून तिने PhD मिळाली आहे. तिचं आपल्या या कौटुंबिक कार्यक्रमात आपण स्वागत करूया आणि सत्कारही करूया आणि मुख्य म्हणजे कौतुक करूया. ते करण्यासाठी मी विद्याते खांजोळे आणि आशा त्यांना विनंती करते. माधवी त्यासाठी खालीच येईल. अशी तर अतिशय तरल मनाची साहित्यिका माधवी भट देशपांडे, कवयित्री, अभिनेत्री असं सगळे गुण तिच्यात आहे, हसून भरले. धन्यवाद आशाताई आणि विनोदताई. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मनीष मुंधडा यांचा परिचय भाग्यश्री फाटक करून देतो.